ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकंजी शहर वाहतूक पोलिसांची जुजबी कारवाई, वाहनधारकातून संताप। इचलकंजी शहरात वाहतूक पोलिसांनी सम विषम वाहन पार्किंग नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे। असं असलं तरी अचानक सुरू झालेल्या या कारवाईने वाहनधारकांना दंडाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। परिणामी वाहतूक पोलिसांच्या या सोयीच्या भूमिकेमुळे वाहनधारकांचं नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। इचलकरंजी शहरात अजूनही कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्याने प्रशासनाने अंशतः अनलॉक जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे। या अंतर्गत केवळ अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग व्यवसाय सुरू देण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे अजूनही उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत। परिणामी व्यापाऱ्यांसह नागरिक ही मोठ्या चिंतेत सापडले आहेत। याचा विचार करूनच मध्यंतरी सम विषम वाहन पार्किंग नियमांची अंमलबजावणी थांबवण्यात आली होती। असे असतानाच आज शुक्रवारी अचानक शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सम विषम वाहन पार्किंग नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे, त्यामुळे या कारवाईचा बडगा शहरातील अनेक वाहनधारकांवर उगारून दंडात्मक वसुली केली जात आहे। पण या कारवाईची नागरिकांना काहीच पूर्वकल्पना देण्यात आली नाही, त्यामुळे वाहतूक पोलिसांची कारवाईची ही भूमिका कितपत योग्य आहे असा सवाल काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला। तसेच शहराला वाहतूक शिस्त लावायची असेल तर नागरिकांचे प्रबोधन करण्याबरोबरच कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज असल्याचं देखील नागरिकांतून बोललं जात आहे। सध्या तरी इचलकरंजी शहरात आले वाहतूक पोलिसांच्या मना तेथे कोणाचे चालेना अशी परिस्थिती अचानक सुरू केलेल्या सम विषम वाहन पार्किंग नियमांच्या कारवाईने दिसत आहे, त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या या सोयीच्या भूमिकेमुळे वाहनधारकांसह नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून निखिल भिसे।